प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आज डब्यात काय द्यावं. एकदम झटपट होणारी शिमला मिरचीची भाजी आज मी घेऊन आलेली आहे. हाय नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे. आज ज्या पद्धतीने मी भाजी बनवणार आहे त्या पद्धतीने एकदा बनवून पहा, पटकन होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. चला तर सुरू. पहिल्यांदा एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये जवळपास एक पळी तेल टाकून घेऊयात. मध्ये पाव चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे आणि जवळपास पाव चमचा ओवा हातावर कुस करून टाकून घ्यायचा. थोडासा कढीपत्ता, बटाट्याचे काप केलेले आहे अशा प्रकारे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. मिक्स करून घेऊयात. साठी चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं. एक मीडियम फ्लेमवरच हा बटाटा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता फ्लेम लो करायची आणि 4 ते 5 मिनिट या तेलामध्ये हा बटाटा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. एक 4 ते 5 मिनिटांच्या नंतर ना ही ढोबळी सुद्धा मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. आता ती सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेऊयात आपण. गॅसची फ्लेम मीडियम करायची. आता मीडियम टू हाय फ्लेमवर पुढील 3 ते 4 मिनिट आपण ही ढोबळी सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. यामध्ये 1/2 चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा चवीनुसार आपल्या प्रमाणानुसार लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा धने पूड. पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायची आहे याला. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात. जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण झाकण ठेवून आपण बटाटा आणि ढोबळी जी थोडीशी राहिलेली आहे शिजायची तेवढी शिजवून घेऊयात. हे पाहू शकता आपला बटाटा पूर्णपणे शिजला गेलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट टाकूयात. मिक्स करून घ्यायचं. सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, पटकन होते. आता वाफेवर आपण फक्त 2 मिनिट लो फ्लेमवर वाफ देऊन घेऊयात. 2 मिनिटांच्या नंतर ना तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. मस्त, नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.